कल्याण रोड गणेश नगर रायगड सोसायटी येथील रस्ता डांबरीकरण कामाचा आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून शुभारंभ करण्यात आलाय. अहमदनगर शहराच्या सर्वांगीण विकास ही नागरिकांच्या सहकार्यातून विकास कामे सुरू आहे. विकासाची दर्जेदार कामं करणं हाच आमचा अजेंडा आहे. नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपाची विकास कामं मार्गी लागावी यासाठी जमिनी अंतर्गत कामे पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची कामे हाती घेतली आहेत. मनपा हद्दीच्या शेवटच्या टोकापर्यंत विकास कामे घेऊन जायची आहेत. विकास कामाच्या निधीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्यामुळे शहर विकासासाठी मोठा निधी प्राप्त झालाय. टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व विकास कामे मार्गी लागली जातील. कल्याण रोड परिसराच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून या परिसराचा विकास कामातून कायापालट केला जाईल. तसेच गणेश नगर परिसरात नागरी वसाहती झपाट्याने विकसित होत आहेत. नगर शहराचा दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. आमदार संग्राम जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून कल्याण रोड गणेश नगर रायगड सोसायटी या ठिकाणी रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. तर याप्रसंगी माजी प्राचार्य खासेराव शितोळे, माजी नगरसेवक दत्तात्या मुद्गल, गणेश शिंदे, भगवान काटे, परुणा ढोकळ, प्राध्यापक अरविंद शिंदे, युवराज शिंदे, सुरेश बनसोडे, राहुल गांधी, अरुण ढाकणे, वैभव वाघ, संतोष लांडे, संतोष ढाकणे, गणेश दातरंगे, राजेंद्र शिंदे, सचिन बोराडे, अमर कुकडेजा, संतोष शिरापुरी, राहुल गायकवाड, अनिल बोरडे, सोमनाथ चौरे, निलेश झोडगे, निलेश शिंदे, हरिभाऊ एलदंडी यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. तर यावेळी बोलताना परुणा ढोकळे सर म्हणाले की आमदार संग्राम जगताप यांचे शहर विकासासाठी सुरू असलेलं कार्य कौतुकास्पद आहे. सर्वांना सोबत घेऊन पक्षविरहित काम करतात. कल्याण रोड परिसराच्या विकासासाठी त्यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिलाय. विकास कामासोबतच सामाजिक कामातही त्यांचा नेहमीच पुढाकार असून ते सहकार्य करतात. प्राध्यापक खासेराव शितोळे यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पाडण्यासाठी देखील मदत केली. तर ज्येष्ठांबद्दल असलेला आदर सन्मान पाहून आनंद झाला. आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून गणेशनगर परिसराच्या विकास कामातून कायापालट होतोय असंही त्यांनी म्हटलंय. तर यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की रायगड सोसायटीतील नागरिकांना दळणवळणासाठी रस्ताच नव्हता. या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे मागणी केल्यानंतर त्यांनी तातडीनं रस्त्याचं काम मार्गी लावलंय. नागरिकांनी सांगितलेली विकास कामं तातडीनं सोडवली जातात त्याचाच अनुभव रायगड सोसायटीतील नागरिकांना मिळाल्याचंही गांधी यांनी म्हटलं. आपल्या नगर शहराचे आपल्या सर्वांचे लाडके आमदार संग्रामय्या जगताप, आदरणीय गुरुवर्य शितोळे सर, त्याचप्रमाणे या भागामध्ये गणेशनगरमध्ये गणेश तसा आमचा खूप जुना मित्र करून संग्राम भाईंच्या मागे लागून या भागामध्ये विकास करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्याच पद्धतीने दातरंगे मळ्यामध्ये आम्ही सुद्धा प्रयत्न केले आणि हे करत असताना आदरणीय गुरुवर्य शितोळे सर नेहमी सांगायचे की आमच्या या भागात रस्ता नाहीये, आमच्या भागात हे नाहीये, त्याच्यामुळे प्रवास असताना सुद्धा आम्ही भैयांच्या मागे लागायचो आणि भैयांकडून आज या भागामध्ये इतकं काम करून घेतलेलं आहे मला नाही वाटत की कोणी 25-30 वर्ष सुद्धा केलेलं असेल का. या भागातले रस्ते असतील म्हणजे असा परिसर नाहीये. आदर्श नगर घ्या, अमित नगर घ्या, विद्या कॉलनी घ्या, समता नगर घ्या, भैया जाधवचं पेट्रोल पंपाचा तिथलचा भाग घ्या, दागोले साहेबांच्या घर, सगळे रस्ते जवळजवळ भैयांकडून आम्ही करून घेतलेले आणि त्याचबरोबर रस्त्याचा प्रश्न झाल्यानंतर या ठिकाणी पाण्याचा प्रश्न होता. पाण्याच्या प्रश्नासाठी ज्यावेळेस इकडं सचिन शिंदेची आई नगरसेविका होती, आम्ही दातरंगे मळ्यामध्ये नगरसेविका होतो आणि संग्राम भैया महापौर होते. संग्राम भैयाच्या काळामध्ये 116 कोटीची फेज 2 ची योजना आली आणि त्याच्यातली ही टाकी या ठिकाणी झालेली. ती टाकी सुद्धा दुसऱ्या ठिकाणी चाललेली होती परंतु या सर्व भागाचा एक मध्य ठिकाण घेऊन ती टाकी त्या ठिकाणी उभारली गेलेली आणि हे सुद्धा श्रेय दूरदृष्टिकोन ते संग्राम भाईंना जातो. वाघमारे उपस्थित असणारे आपल्या सोसायटीचे चेअरमन राहुलजी गांधी, राजेंद्रजी शिंदे, निलेशजी झोडगे, उपस्थित असणारे सर्वच राहुलजी आपल्या या सोसायटीमध्ये सर्व आमच्या माता भगिनी, सर्व उपस्थित आमचे तरुण मित्र, सर्व ज्येष्ठ नागरिक, या सोसायटीत सर्व रहिवासी, सर्व पत्रकार बांधव, खरं तर आता बरीच मनोगत व्यक्त झाली आहे आणि मनोगत व्यक्त होत असताना पुढे जात असताना या कल्याण रोडचे उपनगर राऊत सर हे तुमच्या आपण अमरधामची मागच्या बाजूने पुढे आलो जसा नदीचा छोटा जो आपला पूल आहे ते पूल ओरडला की कल्याण रोडचं उपनगर हे सुरू होतं. आणि या उपनगरामध्ये आपण जर पाहिलं
तर पलीकडच्या बाजूमध्ये शितुळे सरांचं पहिलं घर असेल, युवराज भाऊंचा तिकडं सगळा परिसर असेल, हे फार मोठं म्हणजे इतकं शिंदे सर या भागामध्ये परिसर होता. आणि म्हणून हळूहळू पुढे पुढे जात सरकत सरकत जशी नगरची सगळी उपनगरं जर आपण पाहिलीत, ज्यादी नागापूर गोरेगावच्या उपनगरापासून तपोवन रोडच्या उपनगरापासून पाईपलाईन रोड गुलमोर रोड सारस नगरचा भाग खेडेगावचं उपनगर हे सगळे उपनगर चारही बाजूने आपण जर फिरलो तर मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या उपनगरांची वाढ गेल्या 12-13 वर्षामध्ये आपल्याला झपाट्याने झालेली पाहायला मिळेल. म्हणजे 2009-10 नंतर जी सुरुवात झाली तर ती आज तागात 2023 पर्यंत ही वाढ सारखी वाढत चाललेली आहे. आता आम्ही काही दिवसापूर्वी पाहिलं इकडं सारखं जाणं होतं, इथं पुढे 2-3 मंगल कारले ढोकले सर इकडे पुढे जाते घेता आणि पहिला आमची रिपोर्ट लागण्यात आला ब्रिजच्या तिथं तिथं स्कीम सुरू झाली पलीकडे रेल्वे पटरीच्या पलीकडनं सुरू झाली. त्याच्या पुढे सगळ्यात पलीकडं रेल्वे पटरीच्या पलीकडे झाली कोणती झाली सिटी ड्रीम सिटी. म्हणजे असं वाढत लागलं कारण आपली हद्द जी आहे विधानसभा मतदारसंघाची महापालिकेची ती बायपास चौकापर्यंत आहे. आणि म्हणून हे सगळं पाहत असताना करत असताना खरं तर कुठलंही काम करत असताना याचा दीर्घकाळाचा विचार करावा. आणि म्हणून रायगड सोसायटी असेल आपलं सगळं गणेश नगरचा परिसर असेल हे सगळे मंडळी सातत्याने प्रयत्न करावे की आमच्याकडं चितोळे सर ते म्हणायची की रस्ता झाला पाहिजे, म्हटलं रस्ता झाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. पण या निधी फार मोठ्या प्रमाणामध्ये लागणार आहे, ही फाकतू डागडुजी करून चालणार नाही. की काहीतरी उगतच केलं आणि पहिला पाऊस आला तर गाड्या खचलाय असं होता कामा नये. पण याला हे सगळं काळ्या मातीचा परिणाम नगर शहरामध्ये जवळपास 90-95% सगळ्या काळ्या मातीचे परिसर आहे. फक्त गुलमोर रोडचा आणि केडगावचा काही भाग जर सोडला सगळ्या ठिकाणी काळी माती, कारण या सगळ्या शेत जमिनी होत्या. शेत जमिनींचं रूपांतर हे लेआउट मध्ये होतं आणि लेआउटचं रूपांतर अशा स्कीम्स असतील, रो हाऊसिंग असतील, कुठं छोटे मोठे बंगले असतील, मोठे बंगले असतील, याचं रूपांतर होत असतं. आणि तसं आपला उपनगर देखील तसंच आहे. आणि म्हणून आम्हाला ज्यावेळेस आपण सांगायचे तर आम्हालाही कुठून निधी उपलब्ध होतो, कसा निधी उपलब्ध होतो याच्यामध्ये देखील आम्हाला खरं तर जिंदेसाठी आम्हाला वाट पाहावं लागायची. आणि म्हणून आपल्याकडं कारण की आपण पाहिलं की जशी ही दुसरी आमदारकीची टर्म सुरू झाली तर तसं संकट आलं आपल्या सर्वांसमोर, ते म्हणजे कोविडचं संकट आलं. आणि मग 2020 वर्ष असेल 2021 वर्ष असेल या 2 वर्षामध्ये अगदी केंद्र सरकारमधून पंतप्रधान मोदी साहेबांनी देखील सांगितलं की विकास कामाचा जो निधी दिलेला होता तो सगळा आपण आरोग्याकडे वळवलेला आहे. तसं राज्यामध्ये देखील राज्य सरकारने देखील जाहीर केलं की आपल्या राज्याचा निधी देखील आपण सर्व आता आरोग्याच्या विषयाकडे वर्ग केलेला आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला विकास काम करत असताना अडचणी या नगर शहरामध्येच नाही महाराष्ट्रामध्ये देशामध्ये निर्माण झाल्या. आणि म्हणून कुठेतरी हे सगळं काम 2 वर्ष ठप्प झालं आणि 2022 पासून आता कुठेतरी हळूहळू गाडी रुळावायला लागलेली आहे. आणि मग नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं की आता अनेक विकासात्मक कामं निधी आपल्या हातात पाहायला मिळतोय, कामं चालू झालेली पाहायला मिळतात. आणि त्याच धर्तीवरती आपल्या भागामध्ये देखील आज कुठेतरी एवढं मोठं रस्त्याचं काम म्हणजे दर्जेदार काम, नुसता रस्ता काढायचा नाही तर दर्जेदार रस्ता हे आपल्या भागामध्ये सुरू झालेलं आहे. आणि आता कारण की आम्ही पाहतो की बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपल्या पुढच्या रस्त्याचं उद्घाटन होतं त्यावेळेस तुमचे लोक आले आणि ते म्हणले की आता आमचंही करायला लावा. मग त्यांना काटे सर आपण सांगितलं की आता हे मंजूर इथपर्यंतच आहे, तुमचाही कुठला ना कुठला निधी टाकू आणि आपण ते पुढं करून घेऊ. ते नाही आता ते झालं तर परत होणार यार म्हटलं करू थांबत आता मंजूर इथपर्यंत. आणि मग हे बऱ्याच वेळेला असं होतं काहीतरी लोकांना वाटतात इथपर्यंत आले आमचंही करून घ्यायला लावा, पण खरं तर ही फार मोठी रक्कम असते याला निधी उपलब्ध होत नाही. अनेक कामांना वेगवेगळ्या अडचणी निर्माण होतात. आणि तुम्हाला सांगतो शितुळे सर अलीकडच्या ह्या वर्ष 2 वर्षाच्या काल खंडामध्ये या नगर शहरामध्ये आता एक वेगळी टीम तयार झाली आहे. म्हणजे कुठलाही निधी आला तर त्याला मदत होत नाही, त्याला आवाजा कसं येईल, तो निधी परत कसा जाईल, कॅन्सल कसा होईल ह्याच्याकरता तुम्हाला सांगतो एक स्वतंत्र टीम तयार झालेली. आता ती टीम काय ती मुंग्यांसारखी झुराळांसारखी त्यामुळे ती मुलं काळजी करू नका त्याची, त्याला आम्ही आहेत. पण ते आता कार्यरत असतील त्यामुळे थोडा विलंब होतो. कारण आता आम्ही सांगतो तुम्हाला आता वारवळा आपल्या जसं वारवळाचा मार्जी रोड झाला, तपोवन रोड झाला, 40-50 वर्ष शितुळे सर रस्ते झालेले नव्हते. पण आपण ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ग्राम विकास खात्याची अंतर्गत योजना असते ज्यावेळी ते मंजूर झाले पेपरला बातम्या आल्या की असा असा निधी मंजूर झाला, वारवळचा मार्ची रोड झाला, तपोवन रोड मंजूर झाला, सावडी गावच्या मागून बोलेगाव जो रोड जातो हे 3 रस्ते आपण ग्राम सडक योजनेमध्ये आपण टाकले. त्यावेळी देखील असंच टीमनी
म्हणजे मदत तर सोडा पण यांनी उलट काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून आपल्याला बरंच जवळपास वर्ष वर्ष एक काम म्हणजे त्या कामांना एक एक दीड वर्ष उशीर झाला. पण हरकत नाही, आपण त्याला ती जी काय अडचण असेल ती दूर करतो, त्याला आपण पुढे जातो. तशाच रीतीने आज तुम्हाला सांगतो की वर्षभरापूर्वी आता काटवण खंडोबाची जी कमान आहे म्हणजे आपल्या आमरद आमच्या रोडात पुढे आपण आलो तर त्या काटवण खंडोबाच्या कमानी बसून आग्रहकर माझा रस्ता एक वर्ष भरपूर मंजूर झाला. आताशी तुम्हाला सांगतो त्याला म्हणजे निधी रिलीज झाला. इकडून तिकडून पोहण्याचा फोन की थांबून ठावा आडून ठावा त्याला मंजूर करू नका. म्हणजे इतकी तुम्हाला सांगतो शितोळे सर, हे सगळी टीम कार्यरत असतील आणि म्हणून याच्यामधून आम्हाला श्रेय कसं मिळणार नाही याचा एक प्रयत्न असतो. पण त्या श्रेयापेक्षा त्यांनी एक विचार केला पाहिजे की नागरिकांची जर कुठेतरी सोडवणूक होती तर त्याच्यामध्ये त्यांनी सकारात्मक पाऊल टाकलं पाहिजे आणि त्या कामाला कुठेतरी गती देण्याचं काम केलं. तर हे सगळं काम तुम्हाला सांगतो की फक्त श्रेयावादावरून कुठेतरी आडून जातो. आणि मग जसं आपण पाहतो की वर्ष बदललं डीएसआर रेट बदलतो, तसं आपण पाहतो कोविडच्या अगोदर स्टीलचे रेट काय होते, सिमेंटचे रेट काय होते. आता स्टीलपेक्षा आता बऱ्याच महिला आहेत, अहो त्यालाच रेट काय होते, आता खायचे त्यालाचे ते आता डबल झालेले. त्यामुळे आता हे तशी सगळी परिस्थिती वाढत जाते आणि म्हणून ते इस्टिमेट वेगळ्या वर्षातलं असतं आणि मंजुरी पुढच्या वर्षात आली तर निधीची जो आढळ निधी असतो तेवढ्यामध्ये ते काम पूर्ण होत नाही, हे देखील अडचणी तयार होते. आणि म्हणून या सगळ्यावरती ही टीम कार्यरत असते आणि त्याच्यातून आपण मार्गक्रमण करून हे सगळं काम शहरामध्ये करत असतो. आणि म्हणून आज कुठेतरी उड्डाणपुलावरती तसं झालं, बऱ्याच लोकांना अडचणी झाल्या, काही श्रेय मिळाले, त्यातून काही काही लोक पुढे आले, त्याने देखील कुठेतरी श्रेयवादाच्या मध्ये वेगवेगळ्या अडचणी तिथे निर्माण केल्या. पण हरकत नाही, त्या दूर करून आपण ते उड्डाणपूल सुरू केलं. तशाच रीतीने आज म्हणजे अगदी पायपेन रोडचं उपनगर असेल, गुलमर रोडचं उपनगर असेल, तिथे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. आज इकडं केडगाव परिसरात असं आपण जर पाहिलं तर लिंक रोडचं काम सुरू झालेलं केडगावचे. त्याच्यानंतर जो अर्चना हॉटेलपासून नेफ्टी मार्केटपर्यंत रोड जातो त्याचं एक कॉन्क्रीट कामाचं काम मंजूर झालेलं आहे. आता आपल्या ह्या भागाकडे येणारा जो मुख्य रस्ता आहे, आमची हरी भुडियादंडी आहेत, तुम्हाला सांगतो सकाळी रात्री मध्यरात्री त्यांचा फोन वाजतो की नदीला पाणी आणा अरे आणि फोन वाजला की आमच्या असेल की निश्चित नदीला पाणी आणलं. आणि म्हणून हे खरं तर हे भविष्यामध्ये आपल्याला तो प्रश्न देखील मार्गी लावायचा आहे. पूल हा झाला पाहिजे, त्यांना त्याची एक चित्रफीत आपण पेंड्राईव्हमध्ये सुद्धा दिली आणि फोटो सुद्धा काढून दिले की जेणेकरून आपल्या भावना तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. कारण आता देशाचे जे मंत्री आहेत त्यांना काय काही ठेवून ते काही सिनेमातीवरचा पूल काय पाहू शकत नाही. पण आपण कमीत कमी त्याचं सगळं व्हिडिओ शूटिंग करून त्याचे फोटोच्या प्रिंट काढून आणि लेखी स्वरूपामध्ये निवेदन आपण त्यांना दिलं की जेणेकरून आपल्या नगरकरांच्या भावना ह्या तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. म्हणजे अशा प्रकारचं शिंदे साहेब आपलं सगळं पाठपुरावा मग ते राज्य सरकारच्या अंतर्गत असून महानगरपालिका स्तरावरचं असून किंवा कुठल्याही खालच्याच्या खालच्यापासून तर आधी दिल्ली सरकारपर्यंत असून आपण त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न हा प्रामाणिकपणे करत असतो. आणि म्हणून कुठेतरी या पाठपुराव्यावरतीच आज आपल्या कल्याण रोड उपनगरामध्ये अनेक विकासात्मक कामं आज शितोळे सरांच्या तुमच्या परिकरच्या भागात असतील, अनुषा नगरपाशी असतील किंवा आज आपल्या इथपर्यंत असतील या अगदी रायगड हाईट्सपर्यंत इथपर्यंत आपण प्रत्येक काम हे गांभीर्यपूर्वक आणि कुठल्याही तक्रार जर आली त्याची दखल घेऊन आपण त्याचा पाठपुरावा करण्याकरता आपण सुरुवात करत असतो. आणि कुठलंही काम तुम्हाला सांगतो की आज कुठेतरी काहीतरी दिलंय. प्रतिनिधी मोहसिन खान, न्यूज टुडे 24, अहमदनगर.